पिंपरी चिंचवड जर निगडी मध्ये वेदांत जयवंत भोसले या विद्यार्थ्याची एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी रोहन प्रदीप महाळगीकर या 18 वर्षांच्या युवकाला अटक केली आहे. पिंपरी चिंचवडच्या निगडी भागातल्या माता अमृता शाळेत शिकणाऱ्या 10वीच्या वेदांत जयवंत भोसले या विद्यार्थ्याची सोमवारी रात्री 12 वाजता अज्ञातानं हत्या केली होती. या हत्येनं शहरात एकच खळबळ उडाली. ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आणखीनच धक्का बसलाय. वेदांत काल रात्री त्याच्या घरी मैत्रिणीबरोबर अभ्यास करत होता. अभ्यासानंतर वेदांत मैत्रिणीला सोडायला घरी गेला होता. परत येत असताना रोहन प्रदीप महाळगीकर या त्याच्या मित्रानं त्याची हत्या केली. वेदांतची रोहनच्या मैत्रिणीशी वाढती जवळीक रोहनला खटकत होती आणि त्यातूनच एकतर्फी प्रेमातून रोहननंही हत्या केल्याचं स्पष्ट झालंय. रोहन प्रदीप महाळगीकर हा जो आहे त्याचा या मुलीवर, याच्या मैत्रिणीवर, मैताच्या मैत्रिणीवर एकतर्फी प्रेम होतं आणि या एकतर्फी प्रेमाच्या भावनेतून, सुडाच्या कृत्यामधून त्यांनी या 15 वर्षाच्या मुलाचा खून केलेला आहे. निगडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणात करत आहेत. तो 10वीची परीक्षा देऊन आज उद्या त्याचा दुसरा पेपर होता. आज लहान वयामध्ये त्या मुलांनी केलं ते फार चुकीचं आहे आणि कारण आता जनरेशन बघितलं तर लहान मुलांचं मोबाईल बिबाईलच्यामुळं बिघडत चाललेलं आहे. जरी तो आरोपी आहे आणि कायदा काय म्हणतो आपला की 15-18 वर्षानंतर त्याला फाशीची सजा, मी म्हणतो 15 वर्षाचं केल्यानं त्याला फाशीची सजा पाहिजेच. या हत्येचा उलगडा निगडी पोलिसांनी काही तासातच केला हे खरंय, पण या घटनेमुळे एकतर्फी प्रेमाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.